नमस्कार। बृहन्मुंबई महानगर पालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत। मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे। मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल। मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे। चला तर पाठाला सुरुवात करूया। नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर। मुळानो, आज आपण शिकणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच इयत्ता 8वी स्कॉलरशिपमध्ये विषय गणित। आपल्या आजच्या विषयातील आपला आजचा घटक आहे महत्त्वमापन, जो घटक 4 आहे। आणि या घटकाअंतर्गत आजचा आपला उपघटक आहे 4.2 परिमिती। टू फाइंड द पेरिमीटर, पेरिमीटर इंग्रजी शब्द आहे। परिमिती म्हणजे काय बाळांनो? परिमिती एखाद्या आकृतीची काढायची, म्हणजे काय काढायची असते? इथे पहा, आकृती दाखवली तुम्हाला। इथे हा आयत आहे, भौमितिक आकृत्या तुम्हाला माहीतच आहेत। तर ह्या आकृतीची ज्या बाजू दिलेल्या आहेत त्या बाजूंची इथे बेरीज केले बघा, ॲड ऑल द साईड्स। म्हणजे एखाद्या बंदिस्त आकृतीची परिमिती म्हणजे त्या आकृतीला जेवढ्या बाजू आहेत त्या बाजूंची बेरीज करणे। पहा, इथे तुम्हाला मी व्याख्या दिली आहे परिमिती म्हणजे काय। काही रेषाखंडाने असं का म्हटलं आहे? कारण त्या आकृतीला किती बाजू आहेत त्यावर अवलंबून आहे ना। 3 रेषाखंडाने जोडलेली आकृती त्रिकोण असेल, 4 रेषाखंडाने जोडलेली चौकोन असेल, 5 रेषाखंडाने जोडलेली पंचकोन असेल, असे कोणत्याही आकृतीची जे बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे परिमिती। इथे मी दाखवलं बघा, आयत दाखवलं आहे। 6 आयताच्या समोरासमोर बाजू सारख्या असतात, ज्या मोठ्या त्यांना लांबी म्हणतात, लहान त्यांना रुंदी म्हणतात, हे तुम्हाला माहीत आहे। म्हणजे 6 अधिक 6 अधिक 3 अधिक 3 ही आयताची परिमिती जी का आहे ती असेल बेरीज केल्यावर। जे एकक दिलेले असेल ते एकक लिहायचं असतं, सेंटीमीटर असेल सेंटीमीटर, मीटर असेल तर मीटर, एकक आपण लिहिणं आवश्यक आहे। तर आता आपण काही आकृत्या, भौमितिक आकृत्यांच्या परिमितीची सूत्र पाहूया। पहिलं मुख्य म्हणजे आयत, आत्ता जी पाहिली ती। तर आयतामध्ये दोन बाजू समान जे लांबी आहेत त्यांची बेरीज लांबी अधिक लांबी, रुंदींची बेरीज रुंदी अधिक रुंदी। मग दोघांमध्ये 2 लांबी अधिक 2 रुंदी, 2 कॉमन येणार, म्हणून कंसाच्या बाहेर 2 लिहिलं की सूत्र येतं 2 कंसात लांबी अधिक रुंदी, बरोबर ना। दुसरा चौरस, चौरस म्हणजे चारही बाजू समान असलेला चौकोन। त्यामध्ये त्याच्या चारही बाजू समान असेल जी काही असेल, समजा इथे 5 असेल सेंटीमीटर, तर ही पण 5, ही पण 5, ही पण 5 असेल, बरोबर ना। त्यामुळे मग चारही बाजूंची बेरीज करायची, 5 अधिक 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजेच 5 गुणिले 4, 5 चौक 20, हे झालं दुसरं सूत्र। तिसरं, त्रिकोणाची परिमिती म्हणजे काय? तर त्रिकोणाला किती बाजू असतात? 3 बाजू असतात, त्यामुळे त्रिकोणाची परिमिती येणार 3 बाजूंची बेरीज, बरोबर ना। मग त्यामध्ये समजा समभुज त्रिकोण असेल तर तिन्ही बाजू समान येणार। मग इथे जसं चौरसामध्ये 4 गुणिले बाजू, तर 3 गुणिले बाजू येईल। पुढे समभुज चौकोन, आता समभुज चौकोन म्हणजे काय? हा चौरसाप्रमाणेच असतो तुम्हाला माहीत आहे, पण चौरसामध्ये कोण काटकोन असतात? याच्यामध्ये कोण काटकोन नसतात, पण बाजू मात्र चारही समान असतात। तर त्याचंही सूत्र चौरसाप्रमाणेच आहे, पहा, 4 गुणिले बाजूची लांबी। वर्तुळ, आता तुम्हाला वर्तुळ माहिती आहे, वर्तुळाच्या बाजू कशा मोजणार? गोलाकार वर्तुळाचा जो आहे ना, कडा गोलाकार असते बांगडीप्रमाणे, मग त्याची एकच गोलाकार बाजू जी आहे ती मोजणे म्हणजे वर्तुळाची परिमिती। त्याला दुसरा शब्द आपण वापरतो परिघ, आणि त्याचं सूत्र आपण शिकलो आहोत बाळांनो गणितामध्ये 2πr। त्यामध्ये पाय ही स्थिरांक असतो 22/7 किंवा 3.14, आणि आर म्हणजे त्रिज्या। मग तेच 2×r, वर्तुळाचा व्यास त्रिज्याच्या दुप्पट असतो, म्हणजे 2 गुणिले त्रिज्या म्हणजे व्यास होणार, त्यामुळे तेच सूत्र
पाय गुणिले डी असंही लिहिता येतं। तर अर्धवर्तुळ, अर्धवर्तुळ म्हणजे काय? तर मध्ये वर्तुळाला कापलं की अर्धवर्तुळ झालं, हे बघा त्या चित्रात तुम्हाला दाखवलंय मी। मग त्याची परिमिती कशी काढणार? तर पूर्ण परिघ आपण पाहिलं 2πr, तर हा अर्ध परिघ आणि हा व्यास यांची बेरीज करायची, म्हणजे झालं अर्धवर्तुळाची परिमिती। मग अर्ध परिघ किती असणार आहे? पूर्ण परिघ 2πr, त्याला भागिले 2 करायचं, म्हणजे 2 गेला म्हणजे फक्त πr राहिलं, अधिक 2r म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास, म्हणून 2r लिहिले मी ते, म्हणजे πr अधिक 2r, किंवा व्यास जर माहीत असेल तर πr अधिक d, हे आहे अर्धवर्तुळाची परिमिती काढण्याचं सूत्र। आता काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया। आकृतीची बाजू ज्या एककात दिली आहे, बाजू तुम्हाला दिलेली असणार ना, त्याच किंवा तेच एकक परिमिती जे उत्तर येणार आहे त्याला लिहायचं आहे। दुसरं, जी आकृती बंद नाही तिची परिमिती मात्र काढता येत नाही, लक्षात ठेवा। जर ओपन आकृती असेल तर तिची परिमिती तुम्हाला काढता येणार नाहीये। ओपन आकृती म्हणजे कशी? पहा मी तुम्हाला दाखवते, हे बघा आता इथे मी तुम्हाला आकृती दाखवते, या ठिकाणी पहा इथे आकृती मी काढली आहे, बघा हिची आकृती परिमिती काढता येईल का? नाही, कारण ती बंद आकृती नाही। हा नियम लक्षात ठेवा। चौरसाची बाजू ज्या पटीत बदलते, लक्षात ठेवा, त्या पटीत परिमिती बदलते। असा प्रश्न असेल का, चौरसाची बाजू इतकी आणि परिमिती इतकी आहे, बाजूची दुप्पट केली असं परिमिती किती होईल? तर त्याच पटीत, बाजू दुप्पट केली तर परिमिती सुद्धा त्याची तेवढीच दुप्पट होणार आहे। त्यामुळे चौरसाची बाजू ज्या पटीत बदलेल त्याच पटीत परिमिती सुद्धा बदलते। हां, तर एक महत्त्वाची आकृती आहे, सर्व चौरसाच्या सर्व बाजूंना आतून स्पर्श करणाऱ्या वर्तुळाची त्रिज्या व त्या चौरसाची बाजू, म्हणजे बघा हे चौरस आहे आणि चौरसाला आतून स्पर्श करणारं हे वर्तुळ आहे ना, मग त्याची त्रिज्या आणि चौरसाची बाजू, बघा यांच्यामध्ये काय संबंध आहे? वर्तुळाची त्रिज्या जी आहे त्याच्या दुप्पट, समजा हे वर्तुळ त्रिज्या आहे 5, तर त्या वर्तुळाचं, त्या वर्तुळाच्या बाहेर जे चौरस आहे ना त्याची बाजू असणार 10, कारण व्यास आपण हा पुढे वाढवला तर व्यास केला आपण तर तीच या चौरसाची बाजू आहे, बघा समांतर आहेत ना, त्यामुळे त्या दोघांचं गुणकर गुणोत्तर जे आहे की वर्तुळाची त्रिज्या आणि त्या वर्तुळाच्या बाहेरील चौरस, त्यांचं नेहमी गुणोत्तर 5 10, इथे उदाहरण घेतलं म्हणजे 1 2 असणार आहे। कळलं तुम्हाला? म्हणजे 5, समजा कोणतीही बाजू, समजा इथे 10 असेल, 50 असेल समजा त्रिज्या, तर चौरसाची बाजू 100 होणार, म्हणजे गुणोत्तर आले 1 2। तर हे काही मुद्दे तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। मुलांनो, आपण घटक समजून घेतला आहे, आता आपण या घटकावर आधारित प्रश्न सोडवूया। चला तर पाहूया प्रश्न। पहिला प्रश्न आहे, हेडिंग दिलाय मी उत्तराचा अचूक पर्याय असलेला गोल भरा। प्रश्न तुम्हाला दिलाय मी, एका चौरसाची परिमिती आहे 108 मीटर, तर त्या चौरसाची बाजू किती असेल? सोडवूया आपण पहिला प्रश्न। आता परिमिती दिली 108 चौरसाची, समजा हा चौरस आहे, हां परिमिती म्हणजे काय? चौरसाची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज जी आपल्याला दिलेली आहे, म्हणून परिमिती बरोबर चौरसाची परिमिती ना, परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू। आता आपण सूत्र पाहिलेली आहेत, ते सूत्र तुम्ही एकदा पुन्हा अभ्यासा, म्हणजे तुम्हाला उदाहरणं सोडवायला सोपं पडेल। सॉरी, 4 गुणिले बाजू, हां इथे 4 पाहिजे म्हणून 4 गुणिले बाजू, मग मी काय करणार आहे, गुणिले 4 ची बाजू बदलते, माहिती ना म्हणून तुम्हाला, म्हणजे आपण भागायचं आहे, भागिले 4 बरोबर बाजू, आता भाकार तुम्ही करा, तुम्हाला मी दाखवलं, तुम्हाला मी आता वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता। वेळ संपलेली आहे, काढलं का तुम्ही उत्तर? 4 ने भागायचं 108 ला, 4 2 8, 9 10 उरले, 2 8 28, 4 7 28, म्हणजे काय पहा उत्तर आलं? उत्तर आले आपल्याला पर्याय क्रमांक 2, 27 मीटर त्या चौरसाची बाजू असणार आहे।
पाहूया पुढचा प्रश्न. एक त्रिकोण दिलाय आणि त्याच्या दोन बाजू दिलेल्या आहेत त्रिकोणाच्या, अनुक्रमे 12.3 आणि 7.6, आणि परिमिती दिल्या. तर बघा, तिन्ही बाजू दिल्या की परिमिती काढता येईल, बेरीज करता येईल, नाही का? मग दोन बाजू दिल्याने परिमिती दिली, तर त्रिकोणाची तिसरी बाजू किती असेल बरं? कसं करायचं? दोन बाजू 12.3, दिलेल्या बाजू आपण लिहूया 12.3 अधिक 7.6 अधिक आपल्याला तिसरी बाजू माहीत नाही ना, आपण एक्स घेऊ, आणि परिमिती दिलेली आहे 28.4. मग आता तुम्ही कसं करणार बरं? ह्या दोन संख्यांची बेरीज करून ती आपलं समीकरण सोडवायला पाहून आपण शिकलो सहावीपासूनच. हे एक प्रकारचं समीकरणच तयार होतं. मग एक्सची किंमत करणार आपण काय करतो? करा बरं तुम्ही विचार. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. सॉरी, उत्तर येऊन गेलेलं आहे बाळांनो, हरकत नाही, सोडवूया आपण. बेरीज करू यांची आपण दोघांची पहिली, 6 आणि 3 9, आणि 12 आणि 7 किती? 12 आणि 7 19, नाही का? अधिक काय आहे? अधिक आहे एक्स बरोबर 28.4. मग आता आपल्याला काय करायचं आहे? हे 19.9 जी आपण बेरीज केलेली आहे, ती बेरीज 28.4 मधून वजा करायची आहे. मी इथे उभं करते, बघा वजाबाकी, बरोबर ना? मग 14 तून 9 गेले, किती राहिले? 5 राहिले. नंतर इथे 18 तून 10 गेले, 8 राहिले, दशांश चिन्ह येते. 2 तून 2 गेले, 0. म्हणजे किती उत्तर आलं बघा? त्या त्रिकोणाची तिसरी बाजू किती आली आहे? पर्याय क्रमांक 1, 8.5 सेंटीमीटर. पाहूया पुढचा प्रश्न. एका सायकलच्या चाकाची त्रिज्या आहे 14 सेंटीमीटर. किती आहे? 14 सेंटीमीटर. तर चाकाच्या 20 फेऱ्यामध्ये त्याचा किती मीटर अंतर जाईल? आता आपल्याला त्रिज्या दिले, बघा चाक, सायकलचं चाक, आपण इथे समजा गोल चाक काढू. माहिती आहे ना तुम्हाला चाक कसं असतं? मध्ये हे असतं, इथे आरे असतात चाकाला, बरोबर ना? मग आता हे चाक वर्तुळाकार चाक आहे, बरोबर? त्याला वरून अजून 10 असते. मग त्रिज्या म्हणजे हेच, नाही का? 10 हे जे असतात ना आरे, त्याच्या ते त्रिज्या दिलेली आहे 14 सेंटीमीटर. मग काय करायचं? चाक गोल फिरतं, नाही का? असं तिथून पुढे जाणार, चाक इथून पुढे जाणार, पुढे जाणार, म्हणजे गोलाकार फिरतं ना चाक, बरोबर ना? माझे असं हात असं असं चाक फिरत जाणार पुढे पुढे, म्हणजे चाक आपल्या गोलावर म्हणजे परिघावर फिरतं. कशावर फिरतं? परिघावर फिरतं, बरोबर. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? परीघ काढायचं आहे ह्या चाकाचा. प्रथम आपण काढूया परीघ. सी बरोबर, आपण सूत्र पाहिलेलं आहे मगाशी, 2πr बरोबर 2 × π ची किंमत घ्यायची आहे, 22/7. बघा, पायची किंमत 22/7 किंवा 3.14, जसं उदाहरण आहे त्याप्रमाणे. आता आपण बघायचं आहे, इथे आपल्याला आता त्रिज्या दिलेली आहे 14, म्हणजे इथे आपल्याला भाग लागतो आहे 7 ने भागिले 7 ने, तिथे 22/7 घ्यायचं. किंवा दशांश पूर्णांकामध्ये समजा त्रिज्या वगैरे काय दिली असेल तेव्हा 3.14 घ्यायचं. तिथे मी 7 ने भाग देते, 7 × 14, मग 22 × 44, 44 × 88 काय आलेलं आहे? सेंटीमीटर आपल्याला आलेलं आहे परीघ, बरोबर. परीघ म्हणजे चाकाचं एक फेरा. जेव्हा चाक एकदा फिरणार आहे, है ना, तेव्हा एक फेरा होणार. पण असे किती फेरे झालेले आहेत चाकाचे? 20 झालेत. 1, 2, 3 असे करून 20 फेरे मारून चाक ते पुढे गेलेलं आहे. मग 20 फेऱ्यामध्ये किती अंतर जाईल चाक? म्हणजे मला ह्या 88 ला काय करावं लागणार आहे? 20 ने गुणावं लागणार आहे. गुणल्यावर काय येणार बघा? 0, 82, 16, 6, 1 आणि 82, 16, 1, 17. ठीक आहे, एवढं झालं सेंटीमीटर. एवढं काय झालंय? सेंटीमीटर. पण विचारलं काय? तर किती मीटर अंतर जाईल. मग मीटर करायला काय करायचं? आपण दशमान परिमाणे मध्ये शिकलेलो आहोत, आठवा बरं. तुम्हाला मी वेळ देत आहे, तुमची वेळ सुरू होत आहे आता. वेळ संपलेली आहे, 1760 सेंटीमीटर आहे बाळांनो. त्याला काय करायचं आहे? सेंटीमीटरचं मीटर करायला 100 ने भागायचं. 100 ने भागल्यामुळे दशांश चिन्ह 2 घर डावीकडे जाणार, म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे 17.60 मीटर, जे आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. एका चौरसाची बाजू आहे 15 सेंटीमीटर आणि या चौरसाची परिमिती जेवढी आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या आयताची लांबी आहे 21.
तर रुंदी किती? बघा आता चौरसाची बाजू किती दिलेली आहे आपल्याला? आपल्याला चौरसाची बाजू दिलेली आहे बरोबर 15 सेंटीमीटर. ठीक आहे, मग आधी आपण त्या चौरसाची परिमिती काढूया. बरोबर, म्हणून परिमिती, चौरसाची परिमिती काय? 4 गुणिले बाजू, नाही का? 4 गुणिले बाजू म्हणजे 15, म्हणजे किती आलं मला? 15 चौक 60 सेंटीमीटर आलं. ठीक आहे, आता ही जी चौरसाची परिमिती आहे तीच परिमिती त्याने काय म्हटलंय, या चौरसाची परिमिती जेवढी आहे तेवढीच परिमिती असणारा आयत, म्हणजेच आयताची परिमिती सुद्धा तेवढीच झाली. किती झाली आयताची परिमिती? पण 60 बरोबर आयताच्या परिमितीचं सूत्र काय आहे? 2 लांबी अधिक 2 रुंदी में 2 कंसात L अधिक B बरोबर ना. म्हणून 60 बरोबर, आणि हा गुणिले 2 आला ना बाहेर, त्याला आपण भागिले 2 करूया लगेच. एल दिलेलं आहे लांबी, त्या आयताची 21 दिली आहे, अधिक रुंदी आपल्याला माहीत नाही. तिथे भागलं 60 ला 2 ने किती येणार? 20 2 3 6 आणि 0 30 आलं ना. म्हणून आता 21 अधिक B आहे, पुन्हा समीकरण तयार झालं. म्हणून बी काढायला, बी म्हणजे रुंदी काढायला, अधिक 20 मी काय करणार आहे? वजा 20 करणार आहे. मग उत्तर काय येणार आहे? तुम्ही आता सांगा पर्याय कोणता आहे, तुम्हाला मी वेळ देत आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 9 सेंटीमीटर. का? कारण हे वजाबाकी केले की 9 येणार. बरोबर ना बाळांनो? पाहूया पुढचा प्रश्न. एका आयताची रुंदी ही लांबीच्या 2 चे 3 पट आहे. जर लांबी 18 सेंटीमीटर असेल तर त्या आयताची परिमिती किती? आयताची रुंदी म्हणजे बी आपण लिहूया, लेंथ आणि ब्रेड, बी म्हणजे रुंदी, ही लांबीच्या 2 चे 3 पट. 2 चे 3 गुणिले लांबी म्हणजे मग किती येणार? लांबी दिली 18, एल किती दिली आपल्याला? 18 लिहूया आपण इथे, 18 सेंटीमीटर. देन व्हॉट विल बी बी, म्हणजे रुंदी किती असेल? 2 चे 3 गुणिले 18, मग 3 1 3 3 6 18 बरोबर 6 2 12 सेंटीमीटर झालं. मग त्या आयताची परिमिती किती? परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. बरोबर ना सूत्र? त्यामुळे 2 कंसात लांबी आहे 18 अधिक रुंदी आहे 12, म्हणून 2 गुणिले बेरीज करूया. किती येणार बेरीज? 18 28 29 30 म्हणजे किती आलं उत्तर बघा? 30 2 60 आणि पुढे एकक लिहायचं सेंटीमीटर. त्यामुळे उत्तर कोणतं येणार आहे? तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता. वेळ संपलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढचा प्रश्न. समभुज चौकोनाचे कर्ण एकमेकांना काटकोनात दुभागतात. पहा इथे मी आकृती काढलेली आहे. समभुज चौकोन जो असतो त्याचे 2 कर्ण आहे. समभुज चौकोन म्हणजे 4 बाजू समान. ठीक आहे, आणि कर्ण जे असतात एकमेकांना काटकोनात दुभागतात. कर्ण लहान मोठे, हा मोठा आहे, हा इकडचा हा बघा लहान आहे, पण जिथे छेदतात त्या ठिकाणी काटकोन होतो आणि ते दोघं एकमेकांचे समान भाग करतात. म्हणून म्हटलंय काटकोनात दुभागतात. कळलं? आणि त्या अनुक्रमे लांबी दिली आहे बघा. एक आहे 24, हा जो मोठा आहे तो छोटा आहे तो 24 घेऊया आपण, आणि मोठा आहे 32. तर त्याची परिमिती किती? आता परिमिती म्हणजे 4 बाजूंची बेरीज असते. आता एकमेकांना काटकोनात दुभागतात म्हणजे 24 जो आहे तो निम्मा होणार 12 12, 32 आहे तो निम्मा होणार 16 16. बरोबर ना? तर मी जर इथे नीट पाहिलं तर बघा इथे हे काटकोनात दुभागतात, त्यामुळे ह्या 2 बाजू एकमेकांना काटकोन आणि ही 1 बाजू जर आपण घेतली तर हा तयार होतो पायथागोरसचा काटकोन त्रिकोण. बरोबर ना? मग ज्यामध्ये कोण काटकोनासमोरील बाजू असते कर्ण. काय असते? कर्ण. मग हा 12 1 बाजू आपल्याला माहिती आहे, दुसरी बाजू आपल्याला माहिती आहे 16, ज्या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत. मग आपण पायथागोरसनुसार काय करू शकतो? आपण मागच्या वेळेला शिकलो होतो मला पायथागोरस, आपण कर्ण म्हणजेच चौकोनाची बाजू काढू शकतो पायथागोरस सिद्धांतानुसार. कर्ण वर्ग बरोबर ज्या इतर 2 बाजू आहेत ना काटकोन करणाऱ्या त्यांचे वर्ग, म्हणजे 12 चा वर्ग अधिक 16 चा वर्ग
तर 12चा वर्ग किती 144 येतो आणि 16चा वर्ग किती आहे वर्ग तुम्हाला मी सांगितले बाळानं पाठ केले करणे आवश्यक आहे 256 बेरीज केली किती येणार बेरीज बघा 6 4 10 0 5 1 5 4 9 आणि 10 1 2 3 4 ही आली बेरीज हा कर्णाचा वर्ग आहे मग कर्ण काय येणार कर्ण हे 400चं वर्गमूळ 2 2 4 त्यामुळे 2 0 0 1 0 करायचं हा आला कर्ण म्हणजे या चौकोनाची एक बाजू आली आता चारही बाजू सारख्या मग आता परिमिती कशी काढणार तुम्ही तुम्हाला सूत्र माहीत आहे तुम्ही परिमिती काढा तोपर्यंत मी तुम्हाला वेळ देत आहे वेळ संपलेली आहे 4 × बाजू करायचं 20 × 80 बरोबर ना त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 80 सेंटीमीटर पाहूया पुढचा प्रश्न एका चौरसाची बाजू 8 सेंटीमीटर आहे आणि हा चौरस कर्णाच्या बाजूवरून कापला तर 2 त्रिकोण तयार होतील पहा इथे आकृती मी दाखवलं त्यापैकी एका त्रिकोणाची परिमिती किती पहा चौरस आहे आणि त्याचा हा जो कर्ण आहे मी लालमध्ये दाखवलं बघा तिथून तो कापला म्हटलंय ठीक आहे इथून तो कापला मग 2 त्रिकोण तयार झाले तर त्यातल्या एका त्रिकोणाची परिमिती कोणत्याही काढा तुम्ही इकडच्या काढा किंवा इकडच्या काढा दोघांची सारखी येणार आता बाजू दिलेली आहे त्याची 8 काय दिलेली आहे 8 दिलेली आहे बरोबर मग बाजू 8 आहे त्यावरून आपण काय काढायचं आहे त्याचा कर्ण काढायचा आहे तुम्हाला आठवत असेल मागे आपण त्रिकोणांची उदाहरणं केली त्यामध्ये शिकलो होतो की जो त्रिकोण तयार होतो ना समद्विभुज काटकोन त्रिकोण त्यामध्ये बाजू समान असतात आणि बाजू समान असल्यानंतर तो तिसरी बाजू जी आहे म्हणजे कर्ण जो आहे तो कसा काढायचा असतो बाजू गुणिले वर्गमुळात 2 बाजू गुणिले काय वर्गमुळात 2 मग बाजू किती आहे 8 आहे ना त्यामुळे काय येणार आहे 8 वर्गमुळात 2 येणार आहे हा कर्ण मागील व्हिडिओमध्ये आपल्या पहा तुम्हाला हे उदाहरण पाहायला मिळेल आता हे बाजू कळल्या 8 8 आणि 8 वर्गमुळात 2 मग त्रिकोणाची परिमिती काढायची आपल्याला परिमिती कोणाची काढायची आहे त्रिकोणाच्या 3 बाजूंची बेरीज आता ह्या 2 समान बाजू 8 8 आहेत त्यामुळे 8 अधिक 8 अधिक आता आपण जो काढला तो कर्ण 8 वर्गमुळात 2 ते 8 आणि 8ची बेरीज करता येते ही अपरिमेय संख्या आहे बाळांनो त्यामुळे ती मिळवता येणार नाही परंतु सामायिक काढणं माहिती आहे ना तुम्हाला त्या नियमाप्रमाणे इथे आपण 8 कॉमन काढले तर इथे 16ला 8ने भागलं तर आतमध्ये राहणार 8 × 2 = 16 इथे 8ने भागलं तर हा 8 × 1 = 8 त्यामुळे राहणार फक्त वर्गमुळात 2 त्यामुळे आता उत्तर कोणतं असणार आहे पर्याय तुम्ही सांगायचं आहे तुमची वेळ सुरू होत आहे आत्ता वेळ संपलेली आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पहा ज्यामध्ये मी जे उत्तर मला आलेलं आहे ते उत्तर तुम्हाला इथे पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे 8 × 2 = 2 सेंटीमीटर ठीक आहे जाऊया पुढे आपण पाहूया पुढचा प्रश्न एक आयताकृती शेत आहे आणि त्या शेताची आयताकृती शेताची लांबी आणि रुंदी दिलेली आहे बघा 75 आणि 35 आणि ह्या शेताभोवती शेतकऱ्याने 5 पदरी तारेचे कुंपण घातले त्याने प्रति मीटर 16 रुपये प्रमाणे किती 16 रुपये दिलेले 16 रुपये प्रमाणे तार खरेदी केली कुंपण घाण्याला तर किती खर्च आला असेल इथे पुढे ते पर्यायच या ठिकाणी आहे डबल टाईप झालेले आहेत हरकत नाही आपण खाली घेतलेले आहेत पर्याय तर आयताकृती शेत आहे ना बळानो इथे मी आयत काढते इथे हा बघा आयतच आहे थोडं हाताने काढताना वाकडा येतो लांबी आहे 75 रुंदी आहे 35 हां आणि 5 पदरी कुंपण जसं मग अशी आपण बघा फेरी गा चाक फिरवलं होतं 20 वेळा तसं 5 पदरी कुंपण म्हणजे असं एक पहिलं मग त्याच्यावर 2 3 म्हणजे आपल्याला एक परिमिती काढायची आहे बरोबर ना मग आपण आधी परिमिती काढूया ह्या आयताकृती शेताची परिमिती बरोबर सूत्र काय 2 × लांबी मी आता सूत्र इथे वरती लिहिते पाहिजे 2 × L + B मग 2 × लांबी किती आहे 75 + 2 × रुंदी आहे 35 ठीक आहे मग 75 × 2 = 150 + 35 किती 70 मग
म्हणजे काय होणार त्यांची बेरीज करणार आपण 220 ही झाली परिमिती. आता परिमिती म्हणजे एक कुंपण ना किंवा एक ताप एक पदरी कुंपण आहे. अशी किती घातली की त्याने 5 पदरी कुंपण घातलं म्हणून 5 पदरी कुंपण म्हणजे काय होणार 5 पदरी कुंपण म्हणजे मला काय करायचं आहे 220 5 गुणायचं आहे बरोबर की नाही. मग किती येणार गुणल्यावर 0 5 0 0 5 2 10 1 5 2 10 1 11 काय आलं मला मीटर आलेलं आहे. जे 5 पदरी कुंपण तार लागणार आहे ना ती किती लागणार आहे 1100 मीटर. आणि आता जागेचा खर्च 16 रुपये प्रमाणे प्रति मीटरला म्हणजे मला 16 गुणायचं आहे एकूण खर्च काढायला बरोबर नाही म्हणा. मग तुम्ही 16 गुणा बरं. आता तुम्हाला मी त्यासाठी वेळ देत आहे. गुणलत का तुम्ही गुणाकार केलात करा बरं गुणाकार 16 0 0 16 0 0 16 1 16 1 आणि 16 1 16 आणि 8 1 17 म्हणजे पहा उत्तर तुम्हाला कळलं कुठलं उत्तर आहे ते. उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 2 17,600 रुपये लागतील तेवढ्या तारेला 5 पदरी कुंपणाला जी तार वापरणार आहे त्याला इतके रुपये लागणार आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. हा मग अशासारखाच प्रश्न आहे सेम प्रश्न आहे बघा. एका चौरसाची बाजू 10 सेंटीमीटर आहे आणि त्या चौरसाचा चौरस कर्णाच्या बाजूवरून आपण कापला तर तयार होणाऱ्या 2 त्रिकोणापैकी एकाची परिमिती किती. जसं मगाशासारखेच मगाशी सुद्धा काय होतं चौरस जो होता आणि त्याची बाजू दिलेली आपल्याला 10 दिलेली मगाशी किती होती ती 8 होती त्यामुळे त्याचं आपण कर्ण काढूया. दे कर्ण काय येणार आहे कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2 म्हणजे 10 वर्गमुळात 2 येणार आहे हा कर्ण. मग ते इथे कापल्यावर 2 त्रिकोण तयार झाले मग हा 1 त्रिकोण जो आहे त्याची परिमिती आपण काढूया. म्हणून काय त्रिकोणाची 2 त्रिकोणापैकी 1 त्रिकोणाची परिमिती विचारल्या कारण दोन्ही सारखेच असणार ना म्हणून त्यामुळे त्रिकोणाची परिमिती बरोबर काय येणार आहे 10 अधिक 10 अधिक 10 वर्गमुळात 2 हे मग अशासारखंच आहे. मग तुम्ही आता सोडवा बरं तुम्हाला मी वेळ देत आहे. पहा वेळ संपलेली आहे. सोडवलं का तुम्ही काढलं का उत्तर पहा बघा मी सोडवते बघा 20 अधिक 10 वर्गमुळात 2 बरोबर. मग 10 इथे आपल्याला कॉमन काढायला पाहिजे मग अशाप्रमाणे मी 10 जेव्हा मी सामायिक काढेन तर सामायिक काढलेल्या संख्येने ते भागायचं असतं. मग 10 2 20 अधिक इथे 10 भागलं की वर्गमुळात 2 राहणार आहेत. पहा बरं कोणता पर्याय आहे उत्तर आपलं आहे पर्याय क्रमांक 2 कळलं तुम्हाला बळानो. एकक तुम्ही लिहायचं आहे जे असेल ते पर्यायामध्ये दिलं नसेल तर ठीक आहे पण दिलं असेल तर एकक आपण लिहायचं आहे. लिहायचं म्हणजे तुम्हाला पर्यायच गोल भरायचा असतो त्याबद्दल काही प्रश्न नाही. पाहूया पुढचा प्रश्न. समद्विभुज त्रिकोण आहे एका समद्विभुज त्रिकोणाची परिमिती दिलेली आहे असून त्याच्या असमान बाजूची लांबी 1.3 मीटर असल्यास समान बाजूची प्रत्येकी लांबी किती. आता समद्विभुज त्रिकोण तुम्हाला मगाशी मी सांगितलं समभुज त्रिकोणाची परिमिती 3 गुणिले बाजू आहे ना का तिन्ही बाजू सारख्या. मग समद्विमध्ये काय असतं की 2 बाजू समान असतात आणि 1 वेगळी असते बरोबर. मग आता ही जी 1 वेगळी असमान बाजू तिची लांबी दिलेली आहे आपल्याला आणि असमान बाजूंची लांबी दिली नाही आहे आणि आपल्याला परिमिती दिलेली आहे. मग आपण परिमिती लिहूया परिमिती बरोबर 6.5 ठीक आहे. आता बेरीज करूया आपण तिन्ही बाजूंची. समान आपल्याला माहीत नाही तिला पण मी एक्स मानलं तर मी 2x लिहिलं कारण समद्विय आहे ना 2 समान असमान बाजू 1.3 आहे ठीक आहे. मी आता काय करणार आहे 1 आणि 1 2x झालं बरोबर 6.5 मी 1.3 वजा करणार आहे ठीक आहे. मग आपण वजा बी करूया बरं 5 3 गेले 2 राहिले 6 1 गेला 5 राहिला म्हणजे किती आली वजा बाकी 5.2 आली. आता 2x आहे ना म्हणजे ह्या 2 याला भागायचं आहे 5.2 भागूया आपण 5 आहे ना 2 2 4 5 म्हणजे 1 राहिला
एकावर दोन बारा घेताना दशांश चिन्ह आहे बेसक बारा. काय आलं आपल्याला उत्तर? बाजू बघा मीटरमध्ये दिलेले आहेत आणि ते बघा अचूक दोन पर्याय निवडा म्हटलंय. तुम्हाला आठवीच्या मुलांना दोन पर्याय येतात. मग आता इथे मला उत्तर जे 2.6 आहे, तुम्हाला मगाशीच मी सूचना देते त्यांना सांगितलं की गणितात ज्या ज्या एकका तुम्हाला दिलेली असतील परिमाणांची जे किमतींची लांबी वगैरे तर तेच एकक आपण इथे उत्तरात घेणार 2.6 मीटर. ठीक आहे, मग दोन पर्याय इथे कोणते असतील बरं तुम्ही विचार करायचा आहे. तुम्हाला मी आता वेळ देत आहे. बघा वेळ संपलेले आपले 2.6 मीटर आपल्याला आल्या उत्तर. म्हणजे हे एक पहिलं पर्याय दिसतोय बघा, पर्याय क्रमांक 2. हां आता अजून कोणता असेल तुम्हाला दिसतंय ते बाळानो? इथे बाकी सगळे मीटर आहे पण 5.2 तर आपलं उत्तर नाहीच आहे कारण भागून 2 आलेलं 2.6. तिसरंही आपलं उत्तर नाहीच आहे. मग इथे अजून दिसतंय तुम्हाला सेंटीमीटर एककलेलं आहे. मग मीटरचं सेंटीमीटर करायला 100 गुणायचं असतं बरोबर ना? त्यामुळे हे जे एक्स आहे जी समान बाजूची लांबी ती मीटरमध्ये आहे तिला मी 100 गुणलं की काय होणार? गुणल्यावर दशांशानं 2 घर उजवीकडे जातं. त्यामुळे हे एक घर 6 पलीकडचं आणि दुसरं घर हे, त्यामुळे दुसरं उत्तर येत आहे 260 सेंटीमीटर. त्यामुळे ही दोन आपली उत्तरं आहेत. पर्याय क्रमांक 2 आणि 4 बाळांनो, हे चुकून 3 गोल भरलेला आहे. आपलं पर्याय कोणते येणार आहेत? पर्याय क्रमांक 2 आणि 4 हे गोल भरताना चुकलेलं आहे उत्तर. दोन उत्तरं खरी कुठली आहे? 2 आणि 4. अशा प्रकारे दोन पर्याय असतील तरी सुद्धा तुम्हाला उत्तर लिहिता आलं पाहिजे. तर आज आपण आजच्या भागामध्ये काही उदाहरणं पाहिलेली आहेत. अजूनही उदाहरणं आपण आपल्या स्कॉलरशिपच्या पुस्तकातून सोडवू शकता. तर आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.